एक काळं सोनं आहे कोकणातलं, वाचवा आणि याच्यामध्ये चांगलं उत्पन्न घ्या. हे प्रत्येक घरामध्ये ना काळी मिरीचं झाड लागलं पाहिजे, कारण की याचं 400-500-600 रुपये किलोने जाते. ही शुभ दुपार मंडळी, दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि आता आपण आहोत भूतेरवण या गावामध्ये आहोत, म्हणजे सप्रे भाऊंच्या घरी आहोत, मंदार सप्रे यांच्या घरी आहोत. इथे तुम्ही बघताय ना, इथे ओली सुपारी आहे आणि सुपारीसाठी त्याचबरोबर नारळसाठी आहे ना, हे भूगाव आहे ना एकदम प्रख्यात आहे. काळीमिरीसाठी पण एक वेळ होती की भूगावाला आहे ना पूर्ण राजापूर तालुका आहे ना हे ओळखत होतं, पण काळांतराने हळूहळूहळू आहे ना इकडची थोडीशी शेती आहे ना ती विरळ होत चाललेली आहे, सुपारीची असो या काळीमिरी असो किंवा नारळ असो. पण आता आपल्याला पुन्हा आहे ना जसं हिरवंगार होतं तसं आपल्याला पुन्हा नव्याने ना हिरवंगार करायचं आहे. ज्यांना सुपारी पाहिजे असेल, ओली सुपारी त्याचबरोबर सुकी सुपारी पाहिजे असेल ना, तर नक्की ह्या भाऊंना कॉन्टॅक्ट करा. आता इथे तुम्ही बघताय ना इथे सुपारी आहे. नमस्कार भाऊ. नमस्कार भाऊ, आपलं नाव? मंदार सप्रे. तर भाऊ, तुम्ही किती वर्षापासून हा सुपारीचा व्यवसाय करतायत? हा असा वडिलोपार्जित आहे, म्हणजे साधारणतः ही तिसरी पिढी तरी चालू आहे माझ्या हिशोबाने, किंवा त्याच्या आधी सुद्धा असेल, पण मला माहिती असलेला तिसरा पिढीचा हा व्यवसाय चालू आहे. ओके, मग सुपारीची झाडं किती तुमच्याकडे, नारळ सुपारी? माझ्याकडे स्वतःची झाडं आहेत 750 सुपारीची, नारळ 40 आहे. मग कसं मेंटेनन्स वगैरे कसं करता तुम्ही? मेंटेनन्स वगैरे तसा काय फार अवघड आहे किचकट आहे, जसं आंब्याचा असेल तेवढा काय मेंटेनन्स याला फार अवघडाचं नाही. फक्त जिक्रीचं होतं सुपारी काढणं, पण ते सुद्धा आता त्या कर्नाटकच्या एका राधाकृष्णन नावाच्या एका माणसाने 60 फूट उंचीची कार्बन फायबरची काठीच दिली आहे, की ती 5.5 फूट उंच आपलं 5.5 फूट असते, पण तेवढं आपलं एक्सटेन्शन करत करत ती 60 फुटापर्यंत जाते. त्याच्यामुळे आता काढणं वगैरे किंवा फवारणी करणं आता ते फार सोयीचं झालेलं आहे. एक वेळ होती की आपलं हे भूगाव तेरवणगाव हे नारळ सुपारी यासाठी काळीमिरीसाठी खूप प्रख्यात होतं, पण आता हे कमी का झालं आहे? म्हणजे असं 2008 साली सुपारीवरती कोळी नावाचा रोग आला, म्हणजे सुपारी हिरवीच पडायची, ती एवढ्या प्रमाणात रोग आला की ज्याची म्हणजे समजा आता 1000 किलो सुकी सुपारी होती त्याची 100-150 किलो आली. एवढं प्रमाण रोगामुळे सुपारी मिळण्याचं प्रमाण कमी झालं, मग लोक सगळे नाराज झाले, मग त्याच्याकडे दुर्लक्ष झालं 2000 ते 2020-21 पर्यंत. मग आता पुन्हा त्याची परफेक्ट फवारणी चुना मोरचुदने करायला लागले या 2 वर्षात. आता पुन्हा प्रत्येक म्हणजे मॅक्झिमम 90% लोकांकडे आता पुन्हा सुपारी टिकायला लागली, त्याच्यामुळे आता परत तुम्ही म्हटलं मगाशी त्याप्रमाणे आता ती उर्जित अवस्था यायला सुरुवात झाली गेली 2 वर्ष. मग याचा फटका जो आहे ना तो फक्त आपल्या भूगावासाठी झाला आहे? राजापूर नाही, सगळ्या पंचकृषीला झाला, आपल्या पंचकृषीला झाला. ओके, म्हणजे आपल्या राजापूर तालुक्यामध्ये म्हटलं तरी चालेल. राजापूर तालुक्यामध्ये आता काय मध्ये आमच्या पंचकृषीला पूर्वी होता, आता थोडा अडिवरा कशेळीपर्यंत गेलाय त्याचा फटका, त्याच्यामुळे अजून तालुक्याला तेवढा बसला आणि फार सुपारीची बागायती ही आपल्या पंचकृषीच्याच पट्ट्याला आहे, अडिवरा समुद्रसपाटीच्या जवळ आहे. समुद्रसपाटीपासून लांब फार बागायती नाही, म्हणजे पाचल विभाग असेल इकडे, दोन इकडे रेल्वे स्टेशन, इकडे एवढी काही सुपारी बागायत नाही. राजापूर तालुक्यामध्ये आपल्या इथे जास्तीत जास्त सुपारी जर विचार केला तर याची शेती केली जाते, भालावली पासून तर अगदी फार अगदी आडिवरा कशेळी भू पंचकृषी. मग ज्यांना आता सुपारी पाहिजे असेल तर मग कसा संपर्क करावा लागेल, म्हणजे कसं काय करता येईल? आपण आपला नंबर देऊया या कॉमेंट याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. आणि जनरली ओली सुपारी आपल्या इथे फार घेत नाही कोणी, जसं सिंधुदुर्गात ओली सुपारीला मागणी आहे तशी इथे एखाद दुसरा टक्काच कोणतरी ओली सुपारी घेतो, पण एवढ्या प्रमाणात ती ओली सुपारी हा जेवढा आत्ता सुपारी आहे एवढ्या प्रमाणात ओली सुपारी माझ्या आठवणीत तरी कोणी घेतलेली नाही. याच्यामध्ये कुठली जाती असते का सुपारी? नाही, जाती भरपूर आहेत, म्हणजे श्रीवर्धन रोठा आहे, कर्नाटक यांच्यानंतर सुमंगल आहे, बऱ्याच प्रकारच्या जाती आहेत, पण ज्याने त्याने आपल्या एरियात जी होते पूर्वीपास असेल तीच लावावी असं मी म्हणेन. ओके, दुसरीकडे म्हणजे मला तर एका माणसाने गोव्यातलं सांगितलं की तुम्ही कर्नाटकातनं सुपारी तुमच्या एरियात नेऊन लावली असल्यामुळे तुम्ही रोगाला आमंत्रण दिलं, कारण तिकडे 30-40-50 वर्ष ह्या फवारण्या चालू आहेत, पण आमच्याकडे 2008 पर्यंत एकही सुपारी हिरवी गळत नव्हती. एका शेतकऱ्याने सांगितलेलं आहे गोव्यातल्या, गोव्यात 40-41 वर्ष झाली फवारणी चालू आहे चुना मोर्चाची, आमच्याकडे यातलं काय नव्हतं 2008 पर्यंत. 2008 पासून आम्हा या पंचकृषीला सुपारीच्या कोळी रोगाची लागण झाली. ही सुपारी आहे आणि साईज पण तुम्ही बघू शकता की हे आता याच्या आतमध्ये मेन सुपारीचा भाग आहे आणि याचं बाहेरचं आवरण आहे, तर हे बघू शकता.
सुपारी आहे ना, ही साधारण किती किलो असेल ही? ही सुकल्यानंतर 200 किलो होईल, सुकल्यानंतर। आत्ता 1200 किलो वेट आहे तिचा आत्ता, 1200। तर काही मंडळी ना याच याच्यामध्ये ओल्या सुपारीमध्ये कुणाला पाहिजे असेल तर भेटून जाईल का? हां मिळेल, पण त्याला आधी संपर्क करावा लागेल, कारण ती सुपारी आम्ही एका दिवशी पाडतो, अशी रोज अशी पाडलेली मिळणार नाही, म्हणजे अशी फ्रेश। त्याच्यामुळे ज्याला कुणाला हवी असेल तर आधी संपर्क करावा लागेल। मग कसं आहे सुपारी सुकी आणि ओल्यामध्ये घेतली तर मग प्राईजमध्ये काही वर खाली होतं का? ओली सुपारी महाग असते, सुकी सुपारी महाग असते, असं काही आहे का? ह्याची प्रोसेस करावी लागेल घेणाऱ्याला, त्याच्यापेक्षा मग ती सुकी घेतलेलीच त्याला परवडेल, सुकी बरी पडते, बरी पडेल त्याला। हे ते सल्प साल काढायची वरची, त्याच्यानंतर सुकवायची, 25 दिवस कमीत कमी, 25 चांगलं ऊन असेल सकाळपासून संध्याकाळपर्यंत 21 ते 25 दिवस सुकायला लागतात ह्याला चांगल्या उन्हामध्ये, त्याच्यानंतर पुन्हा ती सोलायला लागते। ही आता सध्या आहे ना ओली सुपारी आहे, तर ओली सुपारी तुम्ही घेऊन गेलात तर साधारण तरी या प्रोसेसला आहे ना 20 ते 25 दिवस लागणार, पण ह्याला सोलायला आहे ना खूप मेहनत लागते ह्याला, आणि एक व्यक्ती तर लागणार नाही, कारण की एवढी सुपारी म्हटली साधारण तरी ही सुपारी साधारण तरी बघा ना 1000 किलोपर्यंत आहे ही, आणि काढल्यानंतर ती 200 ते 300 किलो होणार। बघा या प्रोसेसला भरपूर मेहनत लागणार, आणि एकटा व्यक्ती असेल तर त्याला महिना पण लागेल। हे बघा ही अशी सोलली जाते का? ही अशी सोलायची पहिल्यांदा, हा हा, त्याच्यानंतर ही सुकल्यानंतरची क्रिया आहे, ही सुकल्यानंतर ही पहिली। हे बघा मंडळी ही प्रोसेस पहिली आहे, त्याच्यानंतर ही दुसरी प्रोसेस आहे, ह्याला उन्हामध्ये ठेवावं लागतं, आणि ही हलकी होते, आणि हलकी झाल्यानंतर हे परत याचं सालवरचं जे आवरण आहे ना ते काढावं लागतं। तर हे बघा इथे या पाहुणी प्रोसेस दाखवत आहेत आपल्याला, आता नंतर पुन्हा ही अशी काढायची, बघा ही काढायची, आणि याच्यामध्ये तो चांगला निघतोय की खराब निघतोय तेही मॅटर करतंय, कारण की खराब तुम्ही एवढी सुपारी ओली नेलात आणि त्यामध्ये खराब निघाली तर तुमचंच नुकसान आहे, म्हणजे सुकी घेतली सगळ्यात उत्तम, सगळ्यात उत्तम, त्याला सॉर्टिंग करून खराब कुसकी वगैरे सगळी बाजूला काढून दिली जाते, म्हणजे कोण घेऊन जातील त्यांचं नुकसान होणार नाही, ते मेन महत्वाचं आहे, ह्याच्यात नुकसान होतं, म्हणजे कुठली खराब निघेल आत्ता ठरवू शकत नाही ना, सुकल्यानंतर ती कंटे, आता ही एवढी बारीक एवढी बारीक आपण देणार नाही। हे बघा ही चांगल्या क्वालिटीची निघालेली आहे, बघा काही मंडळी छोट्या याच्यामध्ये घेऊन जातात, काही मंडळी हे बघा ह्या क्वालिटीचे घेऊन जातात, तर याच्यामध्ये काय ग्रेडिंग वगैरे असतं का? हा ग्रेडिंग असतं ना, आता बघा ही साधारणतः आता इथे ह्या मॅन्युअलीच ग्रेडिंग असतं हाताने, ही सुपारी एवढे ही 4 सुपाऱ्या आहेत, ह्या आम्ही एकत्र देतो, ही अशा प्रकारच्या सुपाऱ्या ग्रेडिंग म्हणून बाजूला काढून टाकतो। ओके, पण हे कोणाला पाहिजे असेल तर? हिलाच आता जास्त मागणी यायला लागली आहे काय या सुपारीला, म्हणजे ही सुपारी आता आमच्याकडे आम्ही सॉर्टिंग करून ठेवली तर ती राहतच नाही, हिलाच जास्त मागणी आहे छोट्याला। हा छोटीमध्ये खराब आहे अजिबात नाही म्हटलं तरी चालेल, न के बराबर म्हणजे 1-2% अशा पद्धतीची। तरी काय भाव असतो याला? आता ही 450 रुपये किलो आहे, एक ही 450 रुपये किलो एक नंबर, आणि ही 350 रुपये, हे 350 रुपये, मग याच्यामध्ये जास्तीत जास्त जाणारी हीच आहे। हा जाणारी आहे, पण हिचं प्रमाण फार कमी येतं, म्हणजे आता ह्या 200 किलोमध्ये आली तर अगदी 20-30 किलो येऊ शकते, ह्याच्यापलीकडे जास्त नाही येणार। तर मग कोणाला अशी ह्याची ऑर्डर पाहिजे असेल तर कुठपर्यंत तुम्ही देऊ शकता काय? मी म्हणजे जर त्याने टर्नवाईज घेतली तर त्याची गाडी मॅनेज करून मुंबईपर्यंत सुद्धा पोहोचवू शकतो। ओके, मुंबईपर्यंत तुम्ही देऊ शकता, पण असं काय किती किलो, 5 किलो 10 किलो असं? नाही कमीत कमी मग 100 किलो 50 किलो तरी घेतली पाहिजे, 5 किलो 10 किलोचा मग ती स्वतः येऊन त्याने नेलेली इथे चांगली। ओके, मग इथे आलं तर उत्तमच आहे 5-10 किलोसाठी।